हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड. चहा नाश्ता झाला का नाही तुम्हाला? मी आज माझ्या आयुष्याची एक नाही म्हणजे पहिला स्टोरी सांगितलेलीच आहे थोडीफार शॉर्टकटमध्ये, आणि आता त्यातला दुसरा भाग सांगणार आहे. आणि ह्यात कोणी म्हणजे वाईट काही कोणी बोलू नका का, तर मुळात माझे पहिला आईवडील नाहीत. आणि आम्ही लई लहानपणापासून कष्ट करत आलो आहे. माझं शिक्षण 10वी झालेलं आहे. 10वीतून 11वीत गेलो, आणि काय घरच्या परिस्थितीमुळं पुढचं शिक्षण घेता आलं नाही मला. आणि आम्ही तिघंजण बहिणी भावंड. माझी बहीण मोठी आहे, मी मधला नंबर, आणि भाऊ सगळ्यात लास्टचा. आणि भावानं पण आम्हाला एवढा खूप त्रास दिला की बोलायचं काम नाही, एवढा त्रास दिला. दारू पिऊन घरात यायचं, डंका करायचा, काही काही घाणेरडं बोलायचं, एवढा त्रास दिला. आमच्या पोरांना मुलांना सगळं त्रास दिला. आणि वडील माझे 20 माझ्या लग्नाच्या अगोदर 5-6 वर्षाचं वडील वारले. म्हणजे मी त्यावेळेस असेन 15 वर्षाचे असेन त्यावेळेस वडील वारले. आणि आई आमची मला म्हणजे आईचा चेहरा आठवतच नाही, एवढ्या लहान असताना माझी आई वारलेली. आणि आता आई पण म्हणजे तिचा चेहरा पण आठवत नाही, चेहरा पण आठवत नाही, ती आठवणीत पण येत नाही. मग आमच्या वडिलांनी आम्हाला जतन केलं, वडिलांनी शाळा शिकवली. 10वीपर्यंत आमच्या बहिणी भावंडांची शाळा झाली. त्यात वडिलांची अपेक्षा होती की नातवंड बघावे, पण ते नशिबात नाही झालं. आणि आमचं म्हणजे लग्न व्हायच्या अगोदरच वडील पण मरून गेले. मग असंच कोणीतरी बाहेरच्या लग्न लावून दिलं. मग आता बहिणीचं चांगलं आहे तसं, आता बऱ्यापैकी चांगलं आहे. आता मुलगा आहे माझा 20 वर्षाचा आहे, तो पण आता म्हणजे 12वी करून आता कुठंतरी जॉब करतोय. कॉलेज पण त्याचं बंद केलं मी 10-12वीपासून, तर पैशाची पण अडचण आहे, त्यामुळं कॉलेज बंद केलं. जातो आहे कुठं लागेल तिथं असं काम करतो आहे. मी पण जॉब करते कुठं लागेल तिथं, पण मला आता थोडासा शारीरिक प्रॉब्लेम असल्यामुळं मी थोडंसं काम बंद केलेलं आहे. आणि एवढं हालात दिवस काढलेले आहेत मला काही यूट्यूबवर, आता जे हालातचे दिवस काढलेले आहेत ते काही स्टोरी सांगून म्हणजे काही एक स्टोरी सांगून तुम्हाला माझ्याकडून हे करायचं नाही, प्रक्षेपित करायचं नाही. माझी इच्छा झाली आणि माझे सबस्क्राईब पण मला म्हणतात की तुझं जे काय असेल ते टाक, पण नॉर्मल मी टाकत राहणार आहे. पूर्ण असं व्हिडिओ आत खोलपर्यंत जाऊन असं काही व्हिडिओ बनवणार नाही की एवढा हालात दिवस काढतात, तेवढा हालात दिवस काढतात. हे आता तो स्वतःचाच तमाशा होत असतो आहे. आणि स्वतःची घरची सगळी इज्जतचा वाट्यावर काढायचं ते काय बरोबर वाटत नाही. आणि एवढ्या खालीपर्यंत मी त्या व्हिडिओ असं अपलोड करणार नाही, त्याची तुम्ही म्हणजे टेन्शन घेऊ नका. लहानपणापासून कष्ट आहेच, अजूनपर्यंत कष्ट आहेच, पण ते कष्ट हे करावं लागणारच आहे. यूट्यूबकडून पैसे मिळालं तरी पण कष्ट करावं लागणार आहे, नाही मिळालं तरी कष्ट करावं लागणार आहे, का तर कष्टाशिवाय पर्याय नसतो आहे. आणि राहिली गोष्ट, लोक म्हणतात की यूट्यूबवरून पैसे मिळवतात, ते पैसे मिळवतात, पण जे ज्याला इच्छा असेल, ज्याला मार्ग काही सापडत नसेल, ते यूट्यूबचा वापर करतात. आता ज्याला कामधंदाच नाही, कुठं कामच मिळत नाही, आणि जे बेरोजगार आहेत किंवा काही घरचा काहीतरी प्रॉब्लेम असतो आहे, शारीरिक काहीतरी प्रॉब्लेम असतो आहे, त्यांना कुठं असं काम मिळत नाही, ते यूट्यूबवर काहीतरी त्या व्हिडिओ करून, हां ज्याचं डोकं कशात चाललं ते लोक बनवणार. तुम्ही पण बनवायचं, तुमचं डोकं ह्यात जर चालत असलं तर तुम्ही पण व्हिडिओ बनवायचं, काय वाईट आहे त्यात? सोशल मीडियावर काय आपलं म्हणजे वैयक्तिक सांगणं पण काही एवढं वाईट नाही, पण कितपत सांगावं हे वाईट आहे. वैयक्तिक किती सांगावं, आपल्या मर्यादेप्रमाणे सांगावं. जास्त मर्यादेच्या बाहेर कधी कोणाला सांगू नये, त्याचा पण गैरफायदा लोक घेत असतात. गैरफायदा म्हणजेच काय, लोक ते पुढं आपण जर यूट्यूबवर मोठे झालो तर लोक चर्चेत आपण होत असतो आहे, मानसिक त्रास होत असतो आहे, मानसिक टेन्शन होत असतो आहे.
त्यामुळे मी काय असं पूर्ण खोलपर्यंत व्हिडिओ बनवणार नाही, शॉर्टकट शॉर्टकट म्हणजे रोज एक व्हिडिओ अपलोड करणार आहे. थोडक्यात म्हणजे आयुष्याची स्टोरी थोडक्यात सांगणार आहे. ठीक आहे, बाय.